Students, good morning. Now today we are going to learn unit number 3 and poem number 1, 3.1, It Can Be Done. It Can Be Done means the title of the poem says that we can do anything we wish to. जर माणसाने ठरवलं किंवा आपण सगळ्यांनी जर ठरवलं तर आपण काहीही करू शकतो. जर आपली इच्छा असेल तर आपल्याला मार्ग नक्की सापडेल. We can do एनिथिंग वी विश टू. आपण काही करू शकतो. जी आपली इच्छा आहे, आपण जी इच्छा व्यक्त केली आहे ती आपण अशक्य ते शक्य करू शकतो. एवढी शक्ती माणसामध्ये आहे. अगदी स्टोनेजपासून जर विचार केला तर आत्तापर्यंत जी काही प्रगती माणसाने डेव्हलपमेंट केलेली आहे ती सगळी डेव्हलपमेंट फक्त ह्या एका लाईनमुळे झालेली आहे की इट कॅन बी डन. आपण काहीही करू शकतो. आणि म्हणूनच स्टोनेजमधला जो माकडासारखा दिसणारा जो माणूस आहे तो आता इतक्या उंच ठिकाणी जाऊन पोहोचला आहे की त्याचा हात तिथे जाऊन कुणी त्याला खालीसुद्धा आता खेचू शकत नाही आहे. तर हे फक्त कशामुळे शक्य झालेलं आहे? इट कॅन बी डन म्हणजे आपण काहीही करू शकतो किंवा तुम्हीही काहीही करू शकता. दॅट वी कॅन डू एनिथिंग वी विश टू. तर आपण पोएम आज पाहणार आहोत. या पोएम सर्वप्रथम आय विल रीड द पोएम अँड देन एक्सप्लेन इट. सो टेक आउट युअर बुक्स. Page number 49, It Can Be Done. The man who misses all the fun is he who says it can be done. In Solomon pride he stand aloof and greet each venture with reproof. Had he the power he would efface the history of the human race. We would have no radio or motor cars, no street lit by electric stars. No telegraph, no telephone, we did linger in the age of stone. The world would sleep if things were run by men who says it can't be done. Anonymous. तर या पोएममध्ये काय सांगितलंय तुम्हाला पिक्चरमध्ये दिसत असेल की स्टोन एजमधला जो माणूस आहे त्या स्टोन एजमधल्या माणसाने हळूहळू हळूहळू जी डेव्हलपमेंट केली की सर्वप्रथम त्याला फायरचा शोध लागला. दोन दगड एकमेकांवर घासल्यानंतर आग निर्माण होते हे त्याला समजलं. त्यानंतर उंच ठिकाणावरून खाली घरंगळ्यात येणारा लाकडाचा ओंडका पाहून त्याला चाकाचा शोध लागला. हळूहळू तो शेती करायला लागला आणि शेती करायला लागल्यानंतर त्याने इतकी प्रगती केली की आत्तापर्यंत अगदी शेवटच्या पिक्चरमध्ये पाहिलं तर तो सॅटेलाईटच्या मार्फत चंद्रावर देखील जाऊन पोहोचला आहे. वेगवेगळ्या ग्रहांवर, वेगवेगळ्या प्लॅनेट्सवर राहण्यासाठी जशी पृथ्वी अर्थवर आपण राहतो या ठिकाणी जे वातावरण आहे त्या प्रकारचं वातावरण तो शोधतोय. आणि आपल्यासारखी पृथ्वी अजून कुठे निर्माण करता येईल का असे त्याचे प्रयत्न सुरू आहेत. म्हणजे इतकी डेव्हलपमेंट माणसाने केलेली आहे. पण माणूस जर म्हटलाच नसता की इट कॅन बी डन, मी हे करू शकतो, तर तो माणूस अजूनही तसा स्टोन एजमध्येच पडून राहिला असता. त्याने एवढी मोठी प्रगती देखील केली नसती. तर आपण पोएम पाहूया. द मॅन हू मिसेस ऑल द फन. द पोएट क्लिअरली डिसअप्रूव ऑफ पीपल हू से दॅट वर्ड इट कांट बी डन. या पोएममध्ये पोएट काय करत आहे, जे लोक असं म्हणतात की मी हे करू शकत नाही, आय कांट डू इट, मी हे नाही करू शकत, अशा लोकांना डायरेक्ट पोएट काय करत आहे, क्लिअरली डिसअप्रूव करत आहे. अशा लोकांसाठी ही पोएम आहे की जे सारखे म्हणत राहतात मी नाही करू शकत. तुम्हाला वर्गामध्ये टीचर क्लासमध्ये नेहमी सांगतात की तुमचं हँडरायटिंग इम्प्रूव्ह करा, हँडरायटिंग इम्प्रूव्ह करा. तुम्ही ज्यावेळेस असं म्हणाल की मी हे करू शकतो तुमचं हँडरायटिंग नक्कीच काय होणार आहे, छान होणार आहे. पण तुम्ही टीचर सांगता ते ऐकत नाही, लक्ष देत नाही, मी नाही करू शकत, माझं नाही सुधारणार हँडरायटिंग, मग तुमचं हँडरायटिंग कधीच सुधारणार नाही. हे एक छोटंसं एक्झाम्पल झालं. पण जर का तुम्ही असं ठरलं की मी काही करू शकतो, जे व्यक्ती ज्या व्यक्तीसारखं म्हणत होतात मी हे काही मी नाही करू शकत, मला नाही जमणार हे, मला नाही येत, अशा लोकांसाठी, अशा माणसांसाठी ही पोएम आहे की या पोएममधून पोएटने डायरेक्ट त्यांना मेसेज दिला आहे की यू कॅन डू इट, तुम्ही हे करू शकता, तुम्ही हे केलं पाहिजे, तुम्ही प्रयत्न तर करा. द मॅन हू मिसेस ऑल द फन. आणि जो माणूस आहे की जो माणूस असं म्हणतो की मी हे करू शकत नाही, इट कांट बी डन. द मॅन हू सेज इट कांट बी डन मिसेस ऑल द फन. तो सगळ्या प्रकारच्या ज्या फन आहेत, ज्या मज्जा आहेत, ज्या गमतीजमती आहेत, तो त्या काय करत आहे, मिस करत आहे. मिस म्हणजे या ठिकाणी तो त्यांच्याकडे दुर्लक्ष करत आहे किंवा त्याला त्याचा आनंद घेता येत नाही. थॉमस अल्वा एडिसन या मोठ्या शास्त्रज्ञाने बल्बचा शोध लावला.
बल्बचा शोध लावत असताना त्यांनी जेव्हा 1000 वेळा प्रयोग केले, 1000 वा प्रयोग जेव्हा त्याचा सक्सेसफुल झाला त्यावेळेस त्याला बल्बचा शोध लागला. एका प्रयत्नामध्ये त्याला बल्बचा शोध लागला नव्हता, पण हे जे बल्बचा शोध लागण्यासाठी त्यांनी जे 1000 प्रयोग केले, या प्रयोगांमध्ये ज्या गमती जमती घडल्या, ह्या गमती जमती त्यांनी काय केल्या होत्या, सगळ्या एन्जॉय केल्या होत्या. आणि तेव्हा त्याला कुठे तो 1000वा प्रयोग केल्यानंतर बल्बचा शोध लागला. पण जो माणूस आहे की जो काही म्हणतोही नेहमी की इट कांट बी डन, मी काही करू शकत नाही, आय कॅन नॉट डू इट, मी हे नाही करू शकत, तर तो माणूस या गमती जमती एन्जॉय करू शकत नाही. तो या सगळ्या गमती जमती काय करतो, मिस करतो आहे, विसरून जातो आहे. त्याला या गमती जमतींचा, या फनचा आनंद घेता येत नाही आहे. द पोएट क्लिअरली डिसअप्रूव्ह ऑफ पीपल हू सेड दॅट द वर्ड्स इट कांट बी डन. ही टेलर्स दॅट द मॅन हू सेज दॅट समथिंग कॅन नॉट बी डन इन इज द मॅन हू मिसेस ऑल द फन. असा माणूस की जो सारखं म्हणतो आहे की आय कांट डू इट, मी हे नाही करू शकत, तो माणूस आहे तो सगळ्या फन ज्या आहेत त्या मिस करतोय, हू मिसेस ऑल द फन. इन सोलमन प्राईड ही स्टँड्स अ लूफ अँड ग्रीट इच व्हेंचर्स विथ अ रूफ. लुकिंग व्हेरी सिरियस अँड इम्पॉर्टंट, ही रिमेन्स अनफ्रेंडली अँड डिस्टंट, नॉट गेटिंग इन्वॉल्व इन एनिथिंग. आणि असा जो माणूस आहे इन सोलमन प्राईड, या ठिकाणी ह्या फ्रेजचं मिनिंग दिलेलं आहे, लुकिंग व्हेरी सिरियस ग्रँड अँड इम्पॉर्टंट. अशी जी माणसं आहेत ती स्वतःला खूप लुकिंग व्हेरी सिरियस, खूप सिरियस दिसतात, स्वतःला खूप महत्त्व देत राहतात, इम्पॉर्टंट वाटतात. ही रिमेन्स अनफ्रेंडली, कधी कुणामध्ये मिक्स होत नाही. अँड डिस्टन्स, लोकांपासून ते दूर दूर राहत असतात. नॉट गेटिंग इन्वॉल्व इन एनिथिंग, कोणत्याही गोष्टींमध्ये ते इंटरेस्ट घेत नाही, कोणामध्ये ते इन्वॉल्व होत नाही. इन सोलमन फ्राईड ही स्टँड अ लूप, स्टँड अ लूप मीन्स दूर कुठेतरी उभे राहणे, अनफ्रेंडली, कुणामध्ये मिक्स व्हायचं नाही, लांब कुठेतरी जाऊन उभं राहायचं. ही ग्रीट्स इच व्हेंचर्स विथ रिफ्रूफ, आणि लोकांकडून मग अशा लोकांच्या कमेंट कशा असतात, एकदम निगेटिव्ह. रिफ्रूफ म्हणजे निगेटिव्ह कमेंट्स, लोक अशा लोकांबद्दल निगेटिव्ह विचार करायला लागतात, त्यांना कुणी आपल्यामध्ये सामावूनसुद्धा घेत नाही. कोणती माणसं की जी नेहमी म्हणत राहतात आय कांट डू इट, मी हे करू शकत नाही. हॅज ही हॅड द पॉवर ही वूड फेस द हिस्ट्री ऑफ ह्युमन रेस. ही ग्रीट्स एव्हरी फ्रेश प्रोजेक्ट विथ क्रिटिसिझम अँड निगेटिव्ह कमेंट्स. प्रत्येक जो प्रोजेक्ट आहे तो प्रत्येक प्रोजेक्टमध्ये त्याला काहीतरी चुकाच दिसतात, निगेटिव्ह थिंकिंगच त्याच्या मनामध्ये येते. पण जर त्याच्यामध्ये पॉवर असेल, इफ ही हॅड पॉवर, जर त्याच्याकडे पॉवर असेल, ही वूड इव्हन वाईप आउट हिस्ट्री ऑफ द ह्युमन रेस. आत्तापर्यंत जी ह्युमन हिस्ट्रीपासून जी प्रगती त्याने केलेली आहे, ही हिस्ट्रीपासून केलेली आत्तापर्यंतची सगळी जी प्रगती आहे ही कदाचित तो पुसून टाकेल आणि अजून नवीन काहीतरी करण्याचा तो काय करेल, प्रयत्न करेल. पण तो जर तसाच म्हणत राहिला की मी माणूस जर तसाच म्हणत राहिला असता की मी नाही करू शकत, तर हिस्ट्रीपासून आत्तापर्यंत जी प्रगती झालेली आहे ती घडू शकली नसती. वी वूड हॅव नो रेडिओज, आपल्याकडे रेडिओचा शोध लागला नसता. नो मोटर कार्स नसत्या. नो स्ट्रीट्स लीड बाय इलेक्ट्रिक कार्स, रस्त्यावरती इलेक्ट्रिक स्टार्स जे आहेत, म्हणजे जे बल्ब लागलेले आहेत आपल्या घरामध्ये, बल्ब आलेले आहेत, ते बल्ब देखील आपल्याला पाहिले मिळाले नसते. नो टेलिग्राफ, टेलिग्राफचा शोध लागला नसता. टेलिफोन नसता, मोबाईल नसतं, इंटरनेट नसतं. वी वूड लिंगर इन द एज ऑफ स्टोन, आणि आपण अजूनही स्टोन एजमध्येच लिंगर म्हणजे पडून राहिलो असतो, तिथेच राहिलो असतो, आपण एवढी प्रगती देखील केली नसती. द वर्ल्ड वूड स्लीप इफ थिंग्स वेअर रन, आणि हे जे वर्ड आहे हे अजूनही इनॅक्टिव्ह, ॲक्टिव्हच झालं नसतं, अजूनही खोलवर अशा झोपेमध्येच राहिलं असतं. इफ थिंग्स वेअर रन बाय मेन हू सेज द वर्ड इट कॅन बी डन, जो माणूस आहे की जो सारखा म्हणत राहतो इट कॅन बी डन, ह्या माणसांमुळे, ज्यांच्यामुळे की जे सारखे म्हणत राहतात मी हे करू शकत नाही, अशा माणसांमुळे अजूनही आपण कुठे राहिलो असतो, स्टोन एजमध्येच पडून राहिलो असतो. पण काही माणसं या जगामध्ये अशी होती की मी करू शकतो असं म्हणणारी होती, आणि त्यांच्या प्रगतीमुळे काय झालं, आपल्याला आपण इथपर्यंत येऊन पोहोचलो आणि आपण एवढी मोठी प्रगती करू शकलो. तर या पोएममध्ये पोएटने काय सांगितलं आहे की तुम्ही शेवटी पोएटला एकच सांगायचं की तुम्ही काहीही करू शकता. तुम्ही सारखं सारखं असं म्हणत बसू नका, इट कांट बी डन, मी हे करू शकत नाही. नाहीतर तुम्ही जर असे म्हणत बसले असते तर आत्तापर्यंत माणसाने केलेली ही एवढी मोठी प्रगती, एवढे सगळे शोध लागलेच
नसते. आपल्याला इट कांट बी डन म्हणणाऱ्यांमधलं नाही व्हायचं आहे, आपल्याला कोण व्हायचं आहे, इट कॅन बी डन, आम्ही हे करू शकतो त्यांच्यामधलं आपल्याला व्हायचं आहे. मी पुन्हा एकदा पोएटचं मिनिंग सांगत आहे. द पोएट क्लिअरली अप्रूव्ज डिसअप्रूव्ज ऑफ पीपल हू से द वर्ड इट कांट बी डन. ही टेलर्स दॅट मॅन हू सेज दॅट समथिंग कॅन नॉट बी डन इज द मॅन हू मिसेस ऑल द फन. असा माणूस की जो नेहमी म्हणत राहतो मी काही करू शकत नाही, मी हे करू शकत नाही, मी हे करू शकत नाही, तो माणूस त्याच्या लाईफमधले सगळ्या गमती जमती आहेत त्या एन्जॉय करू शकत नाही, तो त्या सगळ्या गमती जमती मिस करत आहे. मिस करणे म्हणजे या ठिकाणी त्याला त्या गोष्टींचा आनंद घेता येत नाही आहे. तो लोकांपासून दूर राहतो, तो कोणत्या गोष्टींमध्ये इन्वॉल्व होत राहत नाही, त्याला लोकांकडून बॅड कमेंट्स मिळतात. लुकिंग व्हेरी सिरियस अँड इम्पॉर्टंट ही रिमेन्स अनफ्रेंडली. तो लोकांमध्ये मिक्स होत नाही, कुणी त्याचा मित्र बनायला जात नाही. गेटिंग डिस्टन्स, लोकांपासून तो दूर राहतो. नॉट गेटिंग इन्वॉल्व एनिथिंग, कोणत्या गोष्टींमध्ये सहभागी होत नाही. ही ग्रीट्स व्हेरी एव्हरी फ्रेश प्रोजेक्ट विथ क्रिटिसिझम अँड निगेटिव्ह कमेंट्स. प्रत्येक नवीन प्रोजेक्टला त्याला काहीतरी निगेटिव्ह कमेंट्स मिळत राहतात. इफ ही हॅड द पॉवर ही वूड इव्हन वाईप आउट द हिस्ट्री ऑफ द ह्युमन रेस. पण त्याच्याकडे जर पॉवर असेल तो काय करू शकतो, हिस्ट्रीमध्ये जे आहे, हिस्ट्री जे काही त्याने जी हिस्ट्री आहे ती हिस्ट्री पूर्णपणे तो पुसून टाकू शकतो आणि नवीन नवीन गोष्टींचा शोध लावू शकतो. वी हॅड नो रेडिओज. मग आपल्याकडे रेडिओज नसते, मोटर कार नसत्या, स्ट्रीट लाईटवर जे इलेक्ट्रिक बल्ब आहे ते देखील नसते, टेलिग्राफ मशीन, टेलिफोन मशीन देखील नसत्या, आणि अजूनही आपण स्टोन एजमध्येच पडून राहिलो असतो. कुणामुळे? की जे लोक म्हणतात इट कांट बी डन, द वर्ड वूड बी इनॅक्टिव्ह. वर्ड अजूनही इनॅक्टिव्ह राहिलं असतं, कुणी ॲक्टिव्ह झालं नसतं, सगळेजणं खोलवर अशा झोपेमध्येच असले असते. इफ थिंग्स वेअर रन बाय मेन हू सेड द वर्ड इट कॅन बी डन. अशी माणसं जर या जगामध्ये असती की जी सारखी म्हणत राहतात इट कॅन बी डन, त्यांच्यामुळे आपण हे सगळे शोध लावू शकलो नसतो आणि आपण अजूनही स्टोन एजमध्येच पडून राहिलो असतो. पण काही माणसं या जगामध्ये अशी आहेत की जी म्हणत राहतात इट कॅन बी डन, आम्ही हे करू शकतो, आणि त्यांच्यामुळेच माणसाने आत्तापर्यंत हिस्ट्रीपासून आत्तापर्यंत काय केलेले आहे, खूप मोठी प्रगती केलेली आहे आणि आपल्या या इंडियाला, आपल्या या जगाला उंचावरती नेऊन ठेवलेलं आहे. आय गेस आय होप यू ऑल अंडरस्टँड पोएम व्हेरी वेल. लर्न द पोएम अँड रीड द पोएम अँड राईट इट इन युअर नोटबुक. राईट अल्सो डिफिकल्ट वर्ड्स इन युअर नोटबुक. थँक्यू.